नमस्कार नमस्कार सेवा प्रसाद या यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझ्या सोबत आता आमचे गुरुबंधू माझ्या डाव्या हाताला बसले ते अभिराम आणि आमच्या गाडीमध्ये बॅक साइडला बसले ते समर्थ आणि चिनू आहे। आता आम्ही आनंद आश्रम मधून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये चाललोय। आज त्या ठिकाणी अण्णा कवठे आमचे नूतन आनंद आश्रम परिवारातील एक सभासद आहेत, कुटुंब परिवार आहेत, त्यांच्या घरी आज निवासस्थानी कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी आता कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे, गुरुदेवांचा जयघोष नामस्मरण, त्या ठिकाणी आमचे तबलजी आहेत समर्थ आणि चिन्मय आणि रामनाम प्रेमी अभिरामजी आमच्या सोबत आहेत। तर आमचा रामनाम आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसेलच, त्यासाठी आमचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला तो व्हिडिओ कसा वाटेल ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही अवश्य सांगायचं आहे। तर आम्ही थोड्याच वेळामध्ये एक अर्ध्या तासामध्ये आमच्या नूतन आनंद आश्रम परिवार सभासदांच्या घरी पोहोचणार आहोत। तर तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आम्ही आता अशा प्रकारे ठिकाणावर पोहोचलेलो आहे, हे बघा तुम्हाला दिसू शकत घराचं नाव गुरुप्रसाद गुरुकृपा सॉरी। आमची दुसरी गाडी पण इथे आलेली आहे। बघा आमच्या गाडीतून दुसऱ्या गाडीतून आलेले मेंबर, दुसऱ्या गाडीतून आलेले मेंबर अभिरामजी रामनाम प्रेमी हे आमचे मावलीकर काका आणि यांच्या घरी आले आहे अण्णा मामी आणि इकडे आमच्या दुसऱ्या गाडीचे सारथी दिगंबर शेळके, इथे आमचे श्रद्धाताई खेड येथून आलेले आहे। आणि इकडे आत्या उतरत आहेत गाडीत ना, इथे कवळे काकू आहेत, इथे माऊलीकर काका आहेत आणि आमचे लिटिल मास्टर उतरलेले आहेत गाडीत ना, हे दुसरे, हे दुसरे लिटिल मास्टर, तुमचं पण स्वागत आहे, तुमचं पण स्वागत आहे इथं। चला आता आम्ही सोलापूर जिल्ह्यातील माढा गावी आलोय कवठे काकांच्या घरी। हा चला दिगंबर समर्थ अभिराम चिन्मय जेवायला बसले, प्रसाद घेत आता लंच टाइम। जय हो कवडे काकू, जय हो, जय हो, जय हो, जय हो। आलेले आहेत ओंकार, ओंकार दादा आलेले आहेत, ओंकार दादा आलेले आहेत। चला आता स्तुतीचं जेवण झालंय म्हणजे सगळ्यांचं झालेलं आहे असं मला वाटतंय ना, बरोबर ना? नाही झालं, तुझं झालंय या बाजूच सगळेजण बघते। आता हा बघा स्तुती इथे आता
झोपाळा खेळते है ना नसत ना हाँ बघ आता ही बघ आता विचार आबा दीदीला काय करते आबा दीदी काय करते धोका धोका घेते Thank you.
आता आम्ही वाड्यावरून परत यावलीकडे आनंद आश्रमकडे निघालोय. आमच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की गुरुदेवांचं नामस्मरण जयघोष झाला. आमचे तब्बलजी, आमचे सर्व रामनाम प्रेमी अभिरामजी, समर्थ, चिन्मय, आणि जाताना आता आमच्या परतीच्या प्रवासामध्ये जे आमच्या घराचे मालक होते, आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते ओंकार कवटे आम्ही गाडीमध्ये टाकले. आता जय गुरुदेव. आणि आनंद आश्रम मध्ये आता आज संकष्टी चतुर्थी आहे, तर त्यानिमित्त दीपोत्सव आहे, यज्ञसेवा आहे, आणि त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. त्यामुळे आम्ही आता 7 वाजेपर्यंत आनंद आश्रम मध्ये पोहोचून जाऊ. तर आपण हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आनंद आश्रम मधले आमचे हे जे नवीन नवीन उपक्रम आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवतोय त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला अवश्य कळवा. आणि आनंद आश्रमची जी काही माहिती आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला आमची वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन आनंद आश्रमविषयी जी काही माहिती आहे ती आपण प्राप्त करू शकता. तर थोड्याच वेळामध्ये आम्ही आता एक अर्ध्या तासामध्ये आनंद आश्रमी पोहोचू. आणि आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. सर्वांचं आमची आग्रहाची विनंती आहे येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत, त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करा.